नमस्कार सर्वांना. तर आज बघा, मस्त अशी मी झणझणीत डुबुक वड्याची भाजी बनवणार आहे. अगदी मसालेदार आणि नॉनव्हेजपेक्षाही चविष्ट अशी ही भाजी होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर इथे आपण पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि ह्यावरती हे खोबऱ्याचे जे काप आहेत, सुक्या खोबऱ्याचे काप, ते भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण हा मसाला बनवून घेणार आहोत वड्यासाठी. काही ठिकाणी या भाजीला चुनवड्याची भाजीसुद्धा बोलतात किंवा मग बेसनवड्याची भाजीही बोलतात. तर अशी ही चमचमीत भाजी आज मी बनवत आहे. तर खोबरं थोडंसं भाजत आलं की मग यामध्ये अर्धा चम्मच धने टाकायचे आहेत. अख्खे धने घेतले आहे मी, ते सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. आता हे आपण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता ह्याच पॅनमध्ये ही चना डाळ घेतली आहे छोट्या चम्मचने, अर्धा चम्मच एवढी, आणि एक मीडियम साईजचा कांदा असा स्लाइस करून घेतला आहे. तो सुद्धा मस्त असा भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत. मसाले छान भाजले की भाजीला चवही छान येते. तर मध्यम आचेवरती हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं तेल टाकायचं. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये भाजीला काही नसते, तर अशा वेळी आपण ही भाजी झटपट बनवू शकतो आणि छान चविष्ट अशी ही भाजी आहे. आता थोडंसं भाजत आलं की मग यामध्ये आपण बाकीचे सुद्धा मसाले ॲड करणार आहोत. तर आता हा कांदा आणि चना डाळसुद्धा भाजली आहे. आता ह्यामध्ये आपण लसूण, ज्या लसूण पाकळ्या निवडून घेतल्या आहेत त्या टाकायच्या. एक आल्याचा तुकडा टाकायचा आहे. आणि एक दोन हिरवी मिरची टाकायची. आपण लाल तिखटसुद्धा वापरणार आहोत त्यामुळे मी इथे दोन हिरवी मिरची घेतली आहे. आता हे थोडंसं अगदी काही मिनिट परतायचं आणि मसाला काढून घ्यायचा प्लेटमध्ये. आता हा मसाला थंड करून आपण यामध्ये कोथिंबीर टाकून वाटून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकून हा मसाला छान असा पेस्ट बनवून घ्यायची याची. तर इथे पहा, मसाला असा वाटून तयार झाला आहे. मस्त सुगंध येत आहे या मसाल्याचा. आता हा साईडला ठेवून देऊ आपण आणि फोडणीची तयारी करू. तर इथे या कढईमध्ये साधारण दोन पळी एवढं तेल टाकायचं. तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तेल थोडंसं गरम झालं की नंतर आपण मसाले वगैरे टाकणार आहोत. त्याआधी या भाजीसाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे बघा, मी एक ग्लास एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे साईडला. आणि इकडे तेलही थोडंसं गरम झालं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, नंतर वाटलेला मसाला टाकायचा आहे आणि छान असा खमंग तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे.
इथे सुद्धा आपल्याला मध्यम आचेवरच हा मसाला भाजायचा आहे. आता मसाला भाजते, पाणी गरम होते तोपर्यंत आपण हे जे बेसन पीठ घेतलं आहे, मी साधारण छोट्या वाटीने एक वाटी एवढं बेसन पीठ घेतलं आहे, त्यामध्ये कोथिंबीर टाकलेलं आहे, काही सुके मसाले टाकून घेऊ आपण, लाल तिखट पाव चम्मच एवढं, एक चिमूट हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि ओवा टाकायचा आहे हातावरती चोळून, असा म्हणजे स्वाद चांगला येतो त्याचा. यामध्ये तुम्ही तेलही टाकू शकता थोडंसं, पण आता मी इथे पाण्याने हे पीठ मळून घेणार आहे. मळून म्हणजे आपण जसं भज्याला पीठ भिजवतो त्याप्रकारे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. अगदीच पातळ नाही करायचं किंवा खूप घट्टही नाही ठेवायचं. तर छान हातानेच मी असं मिक्स करून घेते हे पीठ. आपल्याला याचे वडे टाकता येतील अशा पद्धतीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे पहा तुम्ही, छान असे वडे पडत आहेत, म्हणजे आपलं हे पीठ तयार झालं आहे. आता इकडे मसालासुद्धा तयार झाला आहे, छान तेल सुटलेलं आहे साईडला. आता यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊ. तर सर्वात आधी पाव चम्मच हळद पावडर, अर्धा चम्मच लाल तिखट, काळा मसाला जो की मी घरी बनवलेला आहे तो, आणि पाव चम्मच गरम मसाला टाकायचा आहे. छान मिक्स करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीरही टाकायची. आता हे आपण गरम केलेलं पाणी टाकून घेणार आहोत यामध्ये. ह्या पाण्याने सुद्धा या भाजीला खूपच छान चव येते आणि अशी रस्सा येतो, छान लालसर दाटसर रस्सा तयार होतो. तर शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करा ही भाजी बनवता वेळेस, आणि भाजीसुद्धा लवकर तयार होते. तर इथे आपण हा पातळसर असा रस्सा बनवून घेतला आहे, कारण हे जे बेसन वडे आपण टाकणार आहोत त्यानंतर जसे जसे वडे शिजतील तसा हा रस्सा घट्ट होत जातो, म्हणून आपण पातळच ठेवला आहे. आता चवीनुसार मीठ टाकून छान उकळी येऊ द्यायची या पाण्याला. उकळी आल्याच्यानंतरच आपण वडे टाकणार आहोत. तर आता बघा उकळी येत आहे. आता पाण्याच्या हाताने काय करायचं, आपण हे छोटे छोटे असे वडे टाकून घ्यायचे आहेत. वडे जास्त मोठे पण नका टाकू, छोटे छोटेच टाका, म्हणजे शिजून ते थोडे मोठे सुद्धा होतात. तर सर्व वडे हे पाण्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि मस्त असे शिजेपर्यंत झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे छान 2 ते 4 मिनिटामध्ये भाजी तयार होते आणि मस्त अशी ही भाजी तयार होते. बघा तुम्ही ही भाताबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता, इतकी छान चविष्ट ही भाजी तयार होते. तर अशा पद्धतीची तुम्ही कधी केली नसेल भाजी तर नक्कीच करून बघा. बघा आपली ही भाजी तयार झाली आहे आणि किती छान अशी दाटसर ग्रेव्ही तयार झाली आहे. मस्त वडे शिजले आहेत, तर आता आपण सर्व करूया. थोडीशी कोथिंबीर टाकायची, मला फार आवडते कोथिंबीर भाजीमध्ये टाकायला. तर इकडे बघा मी चपाती घेतली आहे, मस्त लिंबू कांदा आणि ही भाजी, छान असा बेत तयार झाला आहे. तर आजची ही डुबुक वड्याची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच छानशा साध्या सोप्या रेसिपीसह.